गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे क्षारपड जमिनीचं प्रमाण वाढत आहे. त्याचं प्रमाण सर्वदूर पसरलेलं असलं तरी मुख्यत्वे ऊसाचं क्षेत्र आणि काळ्या जमिनीत ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणं क्षार साठवून खराब होतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होते. अशा स्थितीमध्ये एकूणच पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं अत्यावश्यक बनत चाललंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने क्षारयुक्त पाण्याच्या सिंचनासाठी वापर करताना काय काळजी घ्यावी याविषयी पुढील माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तर पाणी क्षारयुक्त होण्याची नेमकी कारणं काय ते सुरुवातीला पाहूया. साधारणतः क्लोरीन, बायोकार्बोनेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन आणि लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात. निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खतं आणि कीडनाशकं यांचा वाढता वापर अशा अनेक कारणांमुळे पाणी क्षारयुक्त होतं. ओलितासाठी पाण्याची प्रत कशी ठरवली जाते तर तेही पाहूया. पाण्याची प्रत आणि जमिनीचा पोत या दोन्ही संयुक्तपणे विचार करूनच ओलितासाठी पाण्याची योग्यता ठरवली जाते. पाण्यातील क्षार, सोडियम आणि बोरॉनचे प्रमाण यावरून पाण्याची प्रत ठरवली जाते. क्षारांचं प्रमाण 0.25 डेसी सायमन प्रति लिटरपेक्षा कमी असेल, पाण्यातील मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं गुणोत्तर प्रमाण 1 कमी असेल, याशिवाय बोरॉन 2 mg प्रति लिटरपेक्षा कमी असल्यास पाण्याची प्रत ओलितासाठी चांगली असते. क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्याल तर ते पाहूया. जमिनीला साधारणतः उतार द्यावा. उताराच्या दिशेने खोल नांगरट करावी. शेतात उताराच्या दिशेने योग्य मशागत करावी. पिकांची लागवड वरांब्याच्या बगलेत करावी. पिकांमध्ये नियमित वेळोवेळी उताराच्या दिशेने अंतर मशागत करावी. सेंद्रिय खतांचा तसंच हिरवळीच्या खतांचा जास्त प्रमाणात वापर करावा. रासायनिक खतांमध्ये नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा 25% जास्त वापर करावा. सरींमध्ये 5-8 आच्छादन करावं. पिकांना वारंवार परंतु मर्यादित पाणी शक्यतो स्प्रिंकलरद्वारे द्यावं. पाटाचं पाणी उपलब्ध असल्यास खारबट पाण्यात ते ठराविक प्रमाणात मिसळून द्यावं. 1:1 सरी भिजवावी. ठिबक संचाचा वापर पाण्यामध्ये विद्राव्य क्षाराची मात्रा 3.12 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असल्यास करावा. गहू, ज्वारी, ऊस, मका, सूर्यफूल, कापूस, सातू, शुगरबीट, पालक, लसूण, घास यासारख्या क्षार सहनशील पिकांची निवड करावी. पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर निलगिरी, बांबू, सुबाबूळ इत्यादी वृक्षांची लागवड करावी. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.